हरी ओम, मी सावित्री बेरा मातुंडकर, मी मालपा डोंगरी उपासना केंद्र 2001 पासून मी बापूंच्याकडे येते, बापूंच्या सान्निध्यात आहे. 2013 आम्ही पूर्वी आम्ही गोरेगावला राहत होतो आणि 2012 आम्ही इथे शेरेपंजाबला राहायला आलो. त्यावेळेला भाड्याने राहत होतो आणि आम्हाला घर नव्हतं आणि इथे कुठे उपासना केंद्र नसल्यामुळे मी गोरेगावला इथून उपासना केंद्र माझं जे दिंडोशी केंद्र होतं तिथे जायची उपासनेला. असं 6 महिने मी जायची. तुम्ही म्हटलं बापूराया मी एवढ्या लांब मला नाही रे जमत यायला, तर मला कुठेतरी आमच्या तिथे जवळ कुठेतरी उपासना केंद्र होऊ दे ना देवा. आणि काय त्याची लीला, ती 5-6 महिन्यामध्ये इकडे मालपा डोंगरीला उपासना केंद्र चालू झालं आणि तेव्हापासून मी बापूंच्याकडे इथे या उपासना केंद्रामध्ये आहे. आणि माझा पहिला अनुभव, नंतर मग माझा मुलगा घर शोधत होता त्यावेळेला तो कुठे लांब लांब बघत होता. मी बापूला म्हटलं बापूराया तू माझ्यासाठी एवढा जवळ आलास आणि आता मलाच लांब पाठवतोस का. तर या माझ्यासमोर या 2-4 बिल्डिंगी आहेत तिथे कुठेतरी माझ्यासाठी कर ना देवा, कुठेतरी सोय कर माझी, म्हणजे मला लांब जायला नको. मी गुरुवारची बापूंच्या पितृवचनाला जाते तर मला रात्रीचा उशीर होतो, तर मी इथे एकटीसुद्धा येऊ शकते असं हे सगळं रस्त्यावरच घरं आहेत आमचे, तर कुठेतरी माझ्यासाठी कर ना देवा ही मी त्यांच्याजवळ प्रार्थना नेहमी करायची. आणि माझ्या सद्गुरूंनी ते माझं ऐकलं आणि आम्हाला समोर त्या 4 बिल्डिंग आहेत त्या 1 बिल्डिंगमध्ये मला मस्त माझ्या मुलग्याला फ्लॅट मिळाला त्याच्या कृपेने. आणि सगळं व्यवस्थित त्या घरामध्ये आहे तीच माझ्या बापूंची कृपा. दुसरा माझा अनुभव मी थोडक्यात सांगते. दुसरा असा अनुभव की मी 2013 ज्यावेळेला आपलं हे चंडिका महोत्सव झालेला त्यावेळेला त्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये आपल्या बापूंचे जे हे होतं वाढदिवस असतो त्यावेळेला जात होते मी. आणि अचानक पुढे जात असताना बस दिसली म्हणून मी पुढे जात होते. बस निघून गेली आणि मी मागे यायला निघाली तर मला पाय पुढे टाकायला मिळत नव्हता. आणि कशी मी बस स्टॉपला येऊन उभी राहिली. जवळजवळ 1-1.5 तास मी एका जागेवर उभी होते. मला खाली वाकायला उभं मिळत नव्हतं किंवा सरकायला मिळत नव्हतं. मी बापूचा धावा करत होते. घरी मी फोन लावत होते. ते घरी माझी सून गावी गेलेली होती दिवाळीचा टाईम असल्यामुळे त्यावेळेला. नंतर मग माझ्या गावी मी माझ्या सुनेला फोन लावला आणि तिने तिकडून माझ्या दुसऱ्या मुलाच्या बायकोला फोन लावला आणि ती लोकं आली आणि 2 तासाच्या नंतर मला घरी घेऊन गेली. तिथे कसं जवळच घर असल्यामुळे जाता आलं. आणि दुसऱ्या दिवशी नेऊन मला झोपवलं. 1/2 तास लागलं. जवळ 5 मिनटावर घर होतं पण मला 1/2 तास जायला लागलं. आणि त्या बापूच्याकडे तशी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी मला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर बोलले यांचे 4 मणके सरकलेले आहेत तर आम्ही जागेवरून उठू शकणार नाही. 6 महिने यांना बेड रेस्ट घ्यायला पाहिजे. आणि 1 महिन्यानंतर माझ्या बापूंचं ते चंडिका प्रपत्तीचा जे उत्सव होता 10 दिवसाचा त्या उत्सवाच्या वेळेला मी सारखी झोपून प्रार्थना करायची. बापूराया आई मला तुमच्या फक्त मला हे उत्सव मात्र चुकू देत नको गं म्हणून मी झोपूनच वही लिहायची आणि प्रार्थना करायची. मला तुम दर्शनाला यायचं आहे मला हे चुकू दे नको. आणि काय आश्चर्य ते बापूच्या कृपेने मी त्या चंडिका उत्सवाला जाऊन पूजा वगैरे केली सगळं. तो एक माझा अनुभव झाला. आणखीन दुसरा माझा अनुभव असा की आत्ता 6 महिन्यापूर्वीचा अनुभव आहे माझा. मी माझ्या मुलगासून गेली ऑफिसमध्ये आणि माझा नातवंड शाळेत गेली. मी एकटीच होते आणि वॉशिंग मशीन चालू केली आणि मी बापूंचीच पूजा करत होते. पूजा करताना असा जोरात धाड करून आवाज आला. तर म्हटलं अरे फक्त आमच्या त्या घरात खिडकी होती ज्या माझ्या रूममध्ये तिथेच खिडकी आहे. तर म्हटलं का त्यात खिडकीचं कसं काय आवाज आला. खिडकी तर बंद आहे. खाली उतरून बघते खिडकी बंद आहे. आवाज कुठून आला. मी बाहेर आले तर बाहेर काहीच नाही. आणि आतमध्ये गेली तर बघते म्हणजे मशीन पेटायला सुरुवात झाली. वॉशिंग मशीन पेटते आणि वॉशिंग मशीनची पिन आपण काही रोज काढत नसतो त्याच्यामुळे ती पिन इतकी घट्ट असते. मग काय माहिती माझ्या सद्गुरूने मला त्यावेळेला कुठून एवढी ताकद दिली. मी ती दरवाजा खाली वरती कपाट होतं आणि खाली मशीन ठेवलेली असायची. तर ती मशीन पेट घेतला त्या मशीनने आणि मी दरवाजा उघडला त्या कपाटाचा आणि पिन खेचून काढली आणि मागे ओढून घेतली आणि त्याच्यावर पाणी टाकलं. तर एवढी जोरात आग पेटलेली होती ती सुद्धा माझ्या सद्गुरूचीच कृपा. त्यानेच मला ती शक्ती दिली म्हणून मी ती पिन सहज ओढून काढली. आणि समजा ती पिन मी ओढून काढली नसती आणि पाणी टाकलं असतं तर शॉर्ट सर्किट झालं असतं घर जळलं असतं.
ती माझ्या सद्गुरूची कृपा आणि त्याने मला त्याच्यातून वाचवलं. सद्गुरू राय शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडून तुझी सेवा आणि भक्ती करून दुसरं मला तुझ्याकडे काही मागायचं नाही. हरिओम श्रीराम अंबाजी.